हॅलो गाईज वेलकम टू व्ही पी डी एज्युकेशनल काहीच यूजीसी नेट आणि सेट या दोन्ही एक्झामच्या दृष्टिकोनातून आज आपण पाहणारे हायर एज्युकेशन या टॉपिकचे एम सी क्यूज म्हणजे मॉक टेस्ट कारण याआधी हायर एज्युकेशनची मॉक टेस्ट फर्स्ट मी डिस्कशन केली आहे आज आपण मॉक टेस्ट सेकंड डिस्कशन करणार आहोत आणि गाईज या आधी टीचिंग ॲप्टिट्यूड कम्युनिकेशन रिसर्च ॲप्टिट्यूड आणि मॅथमॅटिकल रिजनिंग यांच्या काही ज्या मॉक टेस्ट आहेत त्यांचं देखील एक्सप्लेनेशन तुम्हाला मी प्रोवाइड केलं आहे हे सर्व व्हिडिओ तुम्हाला आपल्या वीपीडी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये भेटतील प्लेलिस्ट कुठं असते तुम्ही यूट्यूबवर सर्च करून पाहू शकता ठीक आहे प्लेलिस्ट कशाला मानतात तिथून पाहू शकता किंवा आपले टेलिग्राम पण चॅनल आहे टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तिथून जॉईन करून तुम्ही सर्व व्हिडिओ वॉच करू शकता आणि गाईज या चॅनलवर तुम्ही नवीन असाल नेट सेट पेट एक्झामच्या अपडेटसाठी या चॅनल देखील सबस्क्राईब करू शकता सुरू करूया लेसन यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे हायर एज्युकेशनचा इन हायर एज्युकेशन द फुल फॉर्म ऑफ एन आय आर एफ एन आय आर एफ हे काय एक इन्स्टिट्यूशन आहे ते रँकिंग देतं आणि कॉलेजेसला युनिव्हर्सिटीजला ठीक आहे तर त्याचं फुल फॉर्म आहे बेसिक नॅशनल इन्स्टिट्युशनल रँकिंग फ्रेमवर्क म्हणजेच आपला ऑप्शन नंबर डी हा राईट आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत असेल म्हणून जास्त काय आपण टाईम इथं देणार नाही नेक्स्ट क्वेश्चन पाहूया सेकंड क्वेश्चन दी फर्स्ट एज्युकेशनल टी व्ही वाज गिवन बाय विच ऑफ द फॉलोईंग इन्स्टिट्यूशन म्हणजे कुठल्या इन्स्टिट्यूटने फर्स्ट एज्युकेशनल टी व्ही दिला आहे तर आपण सर्वांना माहिती इग्नो नाव आहे त्याचं ठीक आहे ऑप्शन नंबर आपला ए हा राईट आहे नेक्स्ट क्वेश्चन तीन नंबरचा नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन अँड रिसर्च ट्रेनिंग म्हणजे आपण त्याला शॉर्टमध्ये म्हणतो एन सी ई -e आर टी ठीक आहे हे इस्टॅब्लिशमेंट कधी झालं ते विचारलं आहे तर ऑप्शन नंबर सी हे राईट आहे एकोणीसशे एकसष्टला लक्षात ठेवा नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल अँड रिसर्च ट्रेनिंग काय झालं एकोणीसशे एकसष्ट इस्टॅब्लिशमेंट झालं नेक्स्ट क्वेश्चन पाहूया चार नंबरचा क्वेश्चन द पॉप्युलर कमिशन कोठारी कमिशन अल्सो एज म्हणजे कोठारी कमिशनला कुठल्या आणखी एका नावाने ओळखलं जातं तर तुम्हाला सर्वांना माहिती नॅशनल एज्युकेशन कमिशन यालाच कोठारी कमिशन म्हणतात कारण का तर नॅशनल एज्युकेशन कमिशनचे चेअरमन होते दौलत सिंग कोठारी आणि त्यांचंच नाव त्या कमिशनला दिलेलं आहे म्हणजे आधी काय झालंय ज्या व्यक्तीने त्याचं चेअरमनशिप निभवले ना त्या व्यक्तीचं नाव देखील त्या कमिशनला दिलेलं आहे तर कोठारी कमिशनला नॅशनल एज्युकेशन कमिशन असं म्हणतात किंवा नॅशनल एज्युकेशन कमिशनला कोठारी कमिशन असं देखील म्हणतात ठीक आहे म्हणजे ऑप्शन नंबर आपला डी राईट आहे आणि कोठारी कमिशन बाबत थोडीफार इन्फॉर्मेशन इथं देखील दिलेली आहे इथून देखील वाचू शकता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर फाईव्ह फॉर मेजरिंग इन्स्टिट्युशनल परफॉर्मन्स द फुल फॉर्म ऑफ पॅक तुम्हाला सांगितलं नॅक असतं पहा नॅक ठीक आहे नॅक हे करणं सर्व कॉलेजला मॅन्डेटरी आहे कारण ते केल्याशिवाय आपल्याला त्या कॉलेजला ग्रँड वगैरे भेटत नाही किंवा पुढचे प्रोविजन भेटत नाही ठीक आहे तर नॅक करणं मॅन्डेटरी पण काही कॉलेज नॅकला फेस करू शकत नाही त्यासाठी या वर्षीपासून पॅक निघले आता पॅक कॉलेज करू शकतात म्हणून पॅक ही नवीन कन्सेप्ट आहे हायर एज्युकेशनमधली आणि ती खूप महत्त्वाची नवीन कन्सेप्ट आलेली तरी इथं तेच विचारलं आहे फुल फॉर्म काय आहे पॅकचा तर पॅकचा फुल फॉर्म आहे प्रोव्हिजनल ॲक्रेडिएशन फॉर कॉलेजेस लक्षात ठेवा म्हणजे प्रोविजनल दे म्हणजे ॲग्रेडेट होण्याआधी काय प्रोविजन प्रोव्हिजनल करायचं तर फुल फॉर्म महत्त्वाचा आहे लक्षात ठेवा विचारू शकतात खूप नवीन कन्सेप्ट आहे सहा नंबरचा क्वेश्चन तरी एकदा चेक करू ऑप्शन नंबर ए हे राईट आहे ठीक आहे पाच नंबरच्या क्वेश्चनचं सहा नंबरचा क्वेश्चन हाऊ मेनी रिजनल ऑफिसेस ऑफ नॅशनल काउन्सिल फॉर टीचर एज्युकेशन त्यालाच आपण काय म्हणतो एन सी टी ई नॅशनल काउन्सिल ऑफ फॉर टीचर एज्युकेशन ठीक आहे याचे रिजनल ऑफिसेस किती आहेत तर टोटल चार आहेत त्यांचे नावं देखील इथं दिलेलं आहे तीन बीवरून आहे आणि एक आहे जेवरून आहे म्हणजे जयपूर ठीक आहे बाकी तीन तर बीवरून आहे हे ट्रिक तुम्हाला जाईल होती राजकोटमध्ये नेक्स्ट क्वेश्चन आहे सात नंबरचा सा, दी फुल फॉर्म ऑफ एन बी ए एन बी एचा फुल फॉर्म काय ते विचारलं आहे ऑप्शन नंबर सी त्याचा राईट आहे नॅशनल बोर्ड फॉर ॲक्रेडिटेशन ठीक आहे एन बी एचा फुल फॉर्म ऑप्शन नंबर सी हा राईट आहे नेक्स्ट क्वेशन आठ नंबरचा आज थोडे सोपे क्वेश्चन घेतलेत कारण मॉक टेस्ट जसे आपण म्हणू की वाढतील आपले आता फर्स्ट झाली सेकंड झाली जशी मॉक टेस्टची संख्या वाढेल तशी क्वेश्चनची लेवल पण वाढेल तर आठ नंबरचा क्वेश्चन काय म्हणतोय विच ऑफ द फॉलोविंग युनिव्हर्सिटीज फर्स्ट ॲडॉप्ट द कन्सेप्ट ऑफ मेटा युनिव्हर्सिटी मेटा युनिव्हर्सिटीची कन्सेप्ट कुठल्याही युनिव्हर्सिटीने पहिल्यांदा ॲडॉप्ट केली तर तिचं ऑप्शन सीच आहे दिल्ली युनव्हर्सिटी दिल्ली युनिव्हर्सिटी आणि मेटा युनिव्हर्सिटी ही कन्सेप्ट फर्स्टली अडॉप्ट केली लक्षात ठेवा म्हणजेच आपला ऑप्शन नंबर सी हा आय आहे पॉल यच एप्ले बाय कमिटी ऑन पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन इन इंडिया सेटअप इन विच इयर त्याचं इयर विचारलं जातं प्रिविस इयरचा क्वेश्चन आहे ऑप्शन नंबर याचा डी हा राईट आहे लक्षात ठेवा त्याचं इयर म्हणजे कधी एस्टॅब्लिशमेंट झाली ते पाठ करणं गरजेचं आहे जास्त डीपमध्ये जायची गरज नाही कारण खूप कमिटी आहे दरवेळेस नवीन कमिटीवर क्वेश्चन विचारला जातो ह्या कमिटीवर क्वेश्चन येऊन गेलाय म्हणून चान्सेस थोडे कमी आहेत पण विचारलं ना नेक्स्ट वेळेस तर फक्त इयर विचारतील बाकी जास्त काही डीपमध्ये जाणार नाही ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन पाहूया दहा नंबरचा क्वेश्चन फर्स्ट डॅश सॅटेलाइट यूज इन एज्युकेशन म्हणजे फर्स्ट जे सॅटेलाइट एज्युकेशनसाठी यूज केलं त्याचं नाव काय ते आहे तर त्याचं ऑप्शन नंबर सी हे राईट आहे जी एस ए टी थ्री लक्षात ठेवा थ्री जी एस ए टी थ्री हे सॅटेलाईट एज्युकेशनसाठी यूज केलं आणि प्रिविस इयरचं क्वेश्चन फ्रिक्वेंटली रिपीट होते क्वेश्चन क्वेशन बरं का सेट एक्झामला फ्रिक्वेंटली रिपीट होतं त्याच्याबद्दल आणखी थोडी माहिती दिली सम नोटेबल पॉईंट जी एस सी टी थ्री अल्सो नोन एज एजू सेट येजू सेट एडू सेट पण म्हणतात त्याला जे जी एस सी टी थ्री असू किंवा एडूसेट असू दोघांचा अर्थ एकच आहे किंवा अल्टरनेट नाव आहे त्यांच्या लक्षात ठेवा नंतर त्यानंतर दी जी एस सी टी थ्री वॉज कम्युनिकेशन सॅटेलाईट वॉज लाँच ऑन ट्वेंटींथ सप्टेंबर टू थाउजंड फोर बाय द इंडियन स्पेस रिसर्च सेंटर यांनी काय केलं तर लॉन्च केलं त्याचं इयर दोन हजार चार हे लक्षात ठेवा त्यानंतर त्याचे अल्टरनेट नाव कुठले ते एक लक्षात ठेवा आणि त्यानंतर हे फर्स्ट सॅटेलाईट एकासाठी एज्युकेशनसाठी हे देखील लक्षात ठेवा तर काहीच हे होते आजचं मॉक टेस्ट मॉक टेस्ट कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि हा व्हिडिओ तुम्ही या सर्व प्लॅटफॉर्मवर शेअर करू शकता जेणेकरून दुसऱ्या विद्यार्थ्यांचा थोडा फायदा होऊ शकतो व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच